अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। रियासत कर्नाटक की जानिब से मुफ्त ख्वातीन को सफ़र करने का एक स्कीम, एक योजना को जारी किया हुआ है, जिसका आज इफ्तिताह यहां पर बेलगाम सेंट्रल बस स्टैंड में की गई, जिसमें रियासती वज़ीर सतीश जारकीहोली, बेलगाम नॉर्थ के MLA जनाब आसिफ राजू सेठ, कमिश्नर बेलगाम DC नितेश पाटिल और दिगर जिम्मेदारान यहाँ पर, प्रकाश शुक्केरी और दिगर जिम्मेदारान यहाँ पर मौजूद थे। लिहाजा स्कीम को लेकर ख्वातिनों में काफ़ी खुशी का माहौल, खुशी की लहर देखी जा रही है। वहीं एक दूसरा पहलू ये भी है कि जिस तरह से महिलाओं के लिए, ख्वातीन के लिए मुफ्त सफ़र का जो ऐलान हुकूमत की जानिब से किया गया है, तो उसका दूसरा असर ये भी देखा जा रहा है कि ऑटो रिक्शा हो, टैक्सी हो या फिर टेम्पो ट्रैवलर, मिनी बस, इस पर भी उसका असर देखा जा रहा है, क्योंकि कई सारे फैमिलीज़, कई सारे ख़ानदान इस पर उनका रोज़मर्रा का गुजारा होता है। लिहाजा उनकी भी राय जानने की कोशिश करेंगे और जिस तरह से यह हुकूमत की जानिब से जिस स्कीम को, जिस योजना को शुरू किया गया है, जो 5 गारंटी का ऐलान इससे पहले भी किया गया था और उसी की बुनियाद पर कांग्रेस ने एक शानदार जीत दर्ज की कर्नाटक में, लिहाजा इसे लेकर मुख्तलिफ लोगों की मुख्तलिफ राय हैं। लेकिन अक्सर ये देखा जा रहा है कि ख्वातीन बड़ी खुश नज़र आ रही हैं कि उन्हें कर्नाटक में कहीं पर भी मुफ्त सफ़र करने का मौका मिल रहा है। इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया, अल्लाह हाफिज़। फ्री मेडल नमगेल अनुकूल आयतु, खुशी आयतु, नमगो एलावा दूरिंद ना बंद नम खुशी आयतु, इले बेळगावगेल बंद ना सिरसिंद बंद ना सागरिंद बंदी ಮತ್ತ ಸುಮಾರು ಜನಿಗೆ ಇದರಿಂದ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ, ಖುಷಿ ಆಯ್ತು। ಆದರೆ ಈಗ ನಾವು ಬರುವಾಗ ಫ್ರೀ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ರೀ, ಈಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು ರೀ। ಲೇಡೀಸ್ಗೆ ಚಲೋ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸರ್। ಹಾಂ, ನಾವು ನಗರಗಳಿ ಫ್ರೀ ಮಾಡಿದ್ದೇನು, ಒಳ್ಳೇದನ ಆಯ್ತು। ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾರೋ ಒಬ್ರು ಬಡವ್ರು ಇರ್ತಾರೆ, ಒಬ್ರು ಶ್ರೀಮಂತರು ಇರ್ತಾರೆ, ಒಬ್ರ ಕಡೆ ದುಡ್ಡು ಇರ್ತೈತೆ, ಒಬ್ರ ಕಡೆ ದುಡ್ಡು ಇರಂಗಿಲ್ಲ। ನಾನು ಈಗ ಗೋವಾದಿಂದ ಬಂದಿದ್ದೇನೆ ರೀ, ಗೋವಾದಿಂದ। ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇದು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ, ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ನಾನು ಇರೋದು ಆ ಕಡೆ ಇರ್ತೇನಲ್ಲ, ಹೊರಗಡೆ ರೀ, ಹೊರಗಡೆ ಇರ್ತೇನೆ। ಇವ ನಿನ್ನೆ ಶನಿವಾರ ಬಂದೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ, ಶನಿವಾರ ಬಂದೇನೆ। ಇವತ್ತು ಫಂಕ್ಷನ್ ಇತ್ತು, ಫಂಕ್ಷನೇ ಸಿಕ್ಕಿತ್ತಾರೆ ನಮಗೂ, ಅದು ಒಳ್ಳೇದನ ಆಯ್ತು ಬಿಟ್ರೆ, ಸಿಕ್ಕಿದ್ದಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿ ಚಲೋ ಆಯ್ತು। ಯಾಕಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿರಕ್ಕಿಲ್ಲ ಪ್ರಿಯ ಸರ್ ಹೇ ಮಹಿಳೆ ಸಾಟಿ ಕೇಳಿ ಅತ್ತೆ ಖೂಬ ಗರಿಬಾಸ್ನೇ ಚಾಂಗ್ಲ ಹಾಯ್ ತೆ ಕೇಳಿಯಾಬದ್ದಲ್ ಗರಿಬಾಂಚಾ ಏಕ ಉಪಲಬ್ಧ ಸವಲತ್ತು ಚಾಂಗ್ಲ ಆಯ್ ಏಕ नोकरदार वर्ग पोर्लर मध्ये फिरू शकतात, गरिबांचा एक पोर्लर मध्ये फिरू शकत नाही, त्यांनासनी हे सवलत हा केल्या ते चांगल्यासाठी आहे, त्यांचा आभार मानते मी। नाही नाही, तुम्ही महाराष्ट्रहून येता, महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं महिलेसाठी करावं असं तुमची इच्छा? होय होय, महाराष्ट्रमध्ये पण हे करायची इच्छा आम्हासनी पण खूप खूप आनंद आहे, कारण तिने काय तिकडे सवलत तेवढं हे केलं नाही। इला छलो येतो गुरु, इला हेणमका छलो ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಈಗ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಎಲ್ಲ ಯುವಕ ಭರವಸೆ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನೋಡೋಣ ಎಷ್ಟು ದಿನ ಇದನ್ನು ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ತರ್ತಾರೆ। ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಲಿ, ಈಗ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಈಗ 2000 ರೂಪಾಯಿ ಅದನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನೋಡೋಣ। ಮತ್ತು ಅದನ್ನು ಯಾವುದೋ ಬೇರೆ ರೂಪದಿಂದ ತೊಗೊಳೋದು ಬೇಡ, ನಮ್ಮಿಂದ ಇದನ್ನೇ ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ಬೆನಿಫಿಟ್ ಆಗುತ್ತೆ ಇದು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ। मी कसं मुंबईला चालल्या, मुली वाकडाल ते मी फ्री बस महिलेवर्गे सुरू माडदार आतर ई बस दली इवत्तिदिंद फ्री इदे सर स्टार्ट आगेतल यावागले 1 गंटे 1 गंटे स्टार्ट आगेत आले सो ई फर्स्ट दिवसला स्वल्प कन्फ्युजन इरतव केलो लेडीज कडे आधार कार्ड इरतव इरुदिल्ल ಒಂದು ದಿವಸ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ಸೇಷನ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು। ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಕರ್ನಾಟಕದ ವಾಸವಿರು ಅಂತ ಯಾವುದಾದ್ರು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ತೋರಿಸ್ಬೇಕು ಸರ್। ಆಪ್ ಜೈಸಾ ಕಿ ಕಹ ರಹೆ ಥೆ ಕಿ ಪಹಲಾ ದಿನ ಹೈ ಕಹೀ ಸಾರೆ ಕನ್ಫ್ಯೂಜನ್ ರಹೆತೆ ಲೋಗೋ ಕೋ ಸಮಝನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಲಾತೆ ನಹೀ ಲಾತೆ ಇಸ್ ತರಹ ಕಾ ಮಾಮಲಾ ರಹೆತೆ ಲೇಕಿನ್ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಕೋ ಇಸ್ಸೆ ಜೋ ನುಕ್ಸಾನ್ ಹೋನೆ ವಾಲಾ ಹೈ ಉಸ್ ಪರ್ ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕಹೆ। उसके तो उसके जिम्मेदारी होता है, वो गारंटी कार्ड बताया था ना पहला, उस प्लान पे देना पड़ता, वही लेडीज़ का कितना पैसा लेता है ना ये फ्री टिकट में, उसका पैसा वही गवर्नमेंट भरता है। नहीं नहीं, जैसा कि हम अभी एक बस में कम से कम एक 40 से 50 सीटें रहती हैं, कितना भी होता है तो वो जिसमें एक थोड़े बहुत औरतें भी रहती हैं, तो औरतों का तो फ्री हो गया, मर्दों का टिकट लिया जाएगा, तो उतना वो नुकसान कैसे भर पाएंगे अगर तुमको कुछ आइडिया? गवर्नमेंट ही भरता है, कितना भी हो पूरा वही गवर्नमेंट ही भरता है।
आम्ही आता बेळगावरून आलोय, आम्ही कोल्हापूरला चाललोय. महाराष्ट्र मध्ये नाही, कर्नाटक मध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र सरकारने सुद्धा असल्या योजना राबवाव्यात? राबवाव्यात की चांगला केलंय, छान बरं केलंय. हा बरं केलंय. जमखंडी आज से मुफ्त है बस खवातीनों के लिए, आप इस पर क्या? बहुत अच्छा है कि गवर्नमेंट ने जो मुफ्त में करे. कांग्रेस की रियासत हुकूमत की जानिब से ख़वातीनों को मुफ्त सफ़र का जो स्कीम जो ऐलान किया गया था उस पर तो आज शुरुआत हुई, आज से अमल करना शुरू हो गया. लेकिन जिस तरह से ऑटो रिक्शा, टैक्सी और टेम्पो, सैकड़ों खानदान इस पर ही उनका गुजारा होता है. लिहाजा हमारे साथ आज टैक्सी ड्राइवर्स यहाँ पर तमाम मौजूद है और इनका रोज़ाना की रोज़मर्रा की रोज़ी इसी के पर उनकी चलती है. उनको वो इस मुफ्त जो स्कीम शुरू की गई ख़वातीनों के लिए, इस पर आप क्या कहेंगे बताओ? ये तो स्कीम चालू की है औरतों के वास्ते जो फ्री बस है, अच्छी बात है. मगर इसके बारे में ऑटो वालों का और टैक्सी वालों का भी इसमें सोचना चाहिए, क्योंकि गवर्नमेंट स्कीम जो चालू की है, टैक्सी वालों का लोन रहता है, लोन कैसे फेरना, हम टैक्सी का धंधा मार खाता है. ऑटो वाले भी लोन काटते हैं, धंधा कम है, ऑटो वालों का भी इसमें नुकसान है, टैक्सी वालों का भी नुकसान है. ये सिर्फ औरतों के लिए ये स्कीम काट रहे हैं, ठीक है, बड़ी अच्छी बात है, मगर टैक्सी वालों का भी सोचना चाहिए इसमें और ऑटो वालों का भी सोचना चाहिए. ये तो महंगाई, तो डीजल पेट्रोल वगैरह सब बढ़ रहा है, डीजल की वजह से हमारा भाड़ा भी बढ़ता है, ये सब पब्लिक को नुकसान है. एक तरफ से फ़ायदा है, दूसरी तरफ से नुकसान है, ये सब लेवल वहीं के. बेलगाम में कितने टैक्सी है सर? बेलगाम में आपके यहाँ पर भी हुआ दूसरे ऐसा तो 2000 से कम, करीबन 3000 तक टैक्सी है, 11000-12000 ऑटो वाले है, टेम्पो है, इसमें लोकल धंधा मार खा रहा है हमारा. तो इसके लिए आपका नाम रियाज अहमद. रियाज अहमद का कहना है कि कई सारे जो है 12 से 13 हज़ार ऑटो रिक्शा हैं, 2000 से ज़ायद टैक्सी है, 500 से ज़ायद टेम्पो है, तो मतलब तमाम ख़ानदान इस पर ही उनका गुजारा चलता रहता है. अगर ख़वातीनों के लिए मुफ्त सफ़र, तकरीबन आधा असर इन पर भी, इनके कारोबार पर भी पड़ेगा. भले ख़वातीन के लिए बड़ी खुशी की बात है और उन्होंने खुशी का इजहार भी किया, अब जब हमने सेंट्रल बस स्टैंड में घूम फिर कर लोगों की राय जानने की कोशिश की, लेकिन ये दूसरा पहलू भी ये है जिस पर हुकूमत को संजीदगी से सोचना बहुत ज़रूरी है. नमस्कार, नान ऑटो ड्राइवर अंत मंजू माताड़ो सर. यद्यूरप सिद्धरामय्य सरकार मेरल इधक उपयोग सर. नम आ कर्नाटक टोटल ऑटोव 25 लक्षे प्राइवेट गाड़ी अवे और मकलू ऐन तीन सर, ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರೀ 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 ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ನೋಡಿ ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ಎಷ್ಟು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಫಸ್ಟು 700 ರೂಪಾಯಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಇವಾಗ ನನ್ನ ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ 1400 ರೂಪಾಯಿ ಬಂದಿದೆ. ಇವ್ರು ನಮ್ಮ ತೆಗೆದು ನಮಗೆ ಮುಕ್ಕಳಲ್ಲಿ ಊಟ ಇಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಿಂಗಾದರೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗುತ್ತೆ. ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಕಾಸ ಅವರು, ನಾವು ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೇವೆ, ಇದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಕಾಸ, ಇದನ್ನು ಬಸ್ ಏನು ಫ್ರೀ ಬಿಡ್ತಾ ಇದಲ್ಲ, ಇದನ್ನು ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಬೇಕು. ಏನು ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ಬದುಕ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಾದರೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆಟೋ ಡ್ರೈವರ್ಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾಳೆ ಊರ್ಲಾಕು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರುತ್ತೆ. ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರಿಗೆ, ದಯವಿಟ್ಟು ನಿಮಗೆ ಆಟೋದಿಂದ ನಾವು ನಿಮ್ಮ ಕೈ ಮುಗಿದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ದಯವಿಟ್ಟು ಹೆಂಗಾರ ಮಾಡಿ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿ ಇದನ್ನು. ಬೆಳಗಿಂದ ಇನ್ನೂವರೆಗೆ ಒಂದು ಆಟೋ ಬಾಡಿಗೆ ಯಾರೂ ಬಂದಿಲ್ಲ. ಇವಾಗ ನಮ್ಮದು 5 ಜನ ಅದರ ಮನೆಯಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಆಟೋದ ಮ್ಯಾಗೆ ಜೀವನ ನಡೆಯೋದು, ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ಮನೆಯಲ್ಲ, ಬಾಡಿಗೆ ಮನೆ. ಬಾಡಿಗೆ ಮನೆಗೆ 5000 ರೂಪಾಯಿ ತುಂಬಬೇಕು. ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ಇವಾಗ 700 ರೂಪಾಯಿ ಬರೋದು, 1400 ರೂಪಾಯಿ ಬಂದಿದೆ. ಹುಡುಗರು ಎಜುಕೇಷನ್ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಜೀವನ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಊರ್ಲಾಕೊಂಡು ಸಾಯ್ಬೇಕಾ ಹೇಳಿ ನೀವೇ. ನೀವು ಉರುಳಾಕೊಂಡು ಸಹಾಯ ಅಂತಂದರೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಏನು ಆಟೋದವ್ರು ಇದಾರಲ್ಲ, ಸತ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಆಟೋದವ್ರಿಗೆ ಯಾವ ಗೌರ್ಮೆಂಟನು, ಯಾವ BJP ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೂ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದರೂ ಏನಿಲ್ಲ. ನೀವು ಪ್ರತಿ ಆಟೋ ಡ್ರೈವರ್ಗೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ,
ನಮಗೂ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಪಗಾರ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಅಷ್ಟು ಪಗಾರ ಕೊಡಿ ನಮ್ಮ ಆಟೋಗಳು ಫ್ರೀ ಹಚ್ಚಿಬಿಡ್ತೇವೆ ನಿಮಗೆ. ನೀವು ಎಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಹೊಡಿತೇವೆ. 5,000 ನಮ್ಗೆ ಹಾಕಿ ಅಂತೇಳಿ ತಿಂಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ನಡೀತೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಜೀವನ ಏನು ನಡೀತಾ ಸರ್, ನಾವು ಉರ್ಲಾಕೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ನಿಮ್ಮ ಕೈ ಮುಗಿದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಸರ್, ಈಗ ಏನು 5 ಸ್ಕೀಮ್ ಅವರು ಈಗ ಶುರು ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಂದಿದ ಅಭಿಪ್ರಾಯ ಚಲೋ ಇದೆಯಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ಅಷ್ಟು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬಂದಿದೆ ಸರ್? ನಮ್ಮದು ಅಭಿಪ್ರಾಯನ ನಮ್ಮದು ಇದೆ, ಮಂದಿದೂ ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಇದೆ ಸರ್. ಅದಕ್ಕೆ ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಹೆಂಗಿದೆ ಹೇಳಲ್ಲ ನಿಮಗೆ. ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಹೊಡೆತು ಬೀಳುತ್ತೆ. ಯಾರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ದವ್ರು ಅವ್ರ ಮನೆಯಿಂದ ಕೊಡೋಲ್ಲ, ಅವ್ರ ಮನೆಯಿಂದ ಕೊಡ್ತಾರಾ? ಹಾಂ, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ವಾರ್ಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇವಾಗ ಮನಿ ಬಾಡಿಗೆ ವಾರ್ಡ್ ಮಾಡೋರೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ವಾರ್ಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಪ್ಕ ನಾಮ್ ಸರ್? ಮೇರಾ ನಾಮ್ ಅಮ್ಜದ್. ಅಮ್ಜದ್ ಭಾಯಿ, ಇನ್ಕಿ ಜೈಸಾ ಇನ್ಹೋನೆ ಕಹಾ ಕಿ ಯೇ ಫ್ರೀ ಬಸ್ ಕರ್ನೆ ಕಿ ಬಜಾಯ್ ಅಗರ್ ಗ್ಯಾಸ್ ಕಾ ಹಿ ರೇಟ್ ನೀಚೆ ಕರ್ಕೆ ಲೋಗೋ ಕೋ ದೇ ದೇತೆ ಔರ್ ಜೋ ಪಹಲೆ ಕಿ ತರಹ ಚಲ್ ರಹಾ ಥಾ ಉಸ್ ತರಹ ಕಾ ಅಗರ್ ಹೋತಾ ತೋ ಠೀಕ್ ಹೋತಾ. ಆಪ್ ಇಸ್ ತರಹ ಸೆ ಕಹನಾ ಚಾಹತೆ ಹೈ ಕ್ಯಾ ಆಪ್ ಕಹನಾ? ದೇಖೋ ಹಮಾರಾ ರಾಯ ಕ್ಯಾ ಹೈ, ಫ್ರೀ ಕರನ್ ದೇ ಬಸ್. बस फ्री करने से हमारे को प्रॉब्लम नहीं है, लेकिन लंबा बस फ्री करने दे. सिटी का जो बस है फ्री नहीं करना. सिटी का जो बस है, लोकल बस जो है, हमारा पैसेंजर को मार बैठने वाला और हमारे रिक्शा वालों को तकलीफ आने वाला. सिटी के बस हमारे को लंबा लर्निंग का भाड़ा नहीं. क्यों बोले तो हमारा रिक्शा 16 किलोमीटर का परमिट है. हमारा 16 किलोमीटर हम फिर सकते हैं क्या? बाहर नहीं जा सकते. तो हमारे को सिटी का जो है बंद करके बाहर का कितना भी फ्री करन दे, हमारे को कुछ प्रॉब्लम नहीं. बेलगाम शहर में तकरीबन 500 के करीब मिनी बस होने की बात कही जाती है. तो यहाँ पर एक मिनी बस के ओनर यहाँ पर मौजूद हैं सर. ये महिला वर्ग फ्री माड़ी दरला इतर द इफेक्ट निम्ले बीड़ब. अरे 8 घंटे तन तरीब सर. वंद पैसेंजर हेणमकल 1 घंटे मुंदे हत्तुदंत अल्ले तुम्बिट बस स्टैंड सर. इल्लोब्बरू बंदिल्ल यार. चा कुड्याक 10 रुपाय शीट होड़ा सर. इन्नु मट ಇದು ನೀವು ಮಾರ್ಬೇಕಂದ್ರೂ ಯಾರು ತೊಗೊಳೋರು ಇಲ್ಲ ಸರ್. ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತುಂಬ ಸಾಕಷ್ಟು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಐತ್ರಿ. ಈಗ ಏನು ಸರ್ಕಾರ ಏನು ಶುರು ಮಾಡಿದಾರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಹೇಳಿಲ್ಲ. ಏನು ಸರ್ಕಾರ ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ಯಾರ ಮಾಡ್ರಿ. ನಮಗೊಂದು ಏನಾರ ಅದೇ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅರ ಲ್ಯಾಪ್ ಫ್ರೀ ಮಾಡಿಬಿಟ್ಲಿ. ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅತ್ತು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ತುಂಬ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮಗೇನು ಓಡಿಸ್ತೀವ್ರಿ? ಏನು ಆದಾಗದಿಲ್ಲ, ನಮ್ದು ತರಿ ಬಿಡ್ತವ್ರಿ ಮನ್ಯಾಗ. ಮತ್ತು ಮನ್ಯಾಗ ತರಿಬಿಟ್ಟು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ಬೇಕ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ. ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ತುಂಬೇಕ್ರಿ. ಯಾವ ರೂಟ್ ಹೊಡಿತೀರಿ? ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಕಿತ್ತೂರು ಭಯ ಹೋಗ್ತೀವ್ರಿ. ಹ್ಞೂ, ಕಿತ್ತೂರು ಹೊಡಿತೀರಿ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಲೋಕಲ. ಈಗ ಮಂದಿ ಇಲ್ಲ ಅಲ್ರಿ, ಹರಿಯಾಗ 8 ಗಂಟೆಗೆ ತಂದು ತರ್ಬೇಡ್ರಿ. ದಿವಸದಂಗೆ ಒಂದು 300-400 ರೂಪಾಯಿ ದುಡಿತಿದ್ರು. ಚಾ ಊಟ ಹಾಕಿತ್ತ 8 ಗಂಟೆಯಿಂದ. ಎಲ್ಲಿ ನಿಂತದ ಇಲ್ಲೇ ನಿಂತದ ನೋಡ್ರಿ ಸರ್. ಜೋ ಮಿನಿ ಬಸ್ ಹೈ ಜೋಸ್ಕಾ ಮೈ ಓನರ್ ವಿತ್ ಡ್ರೈವರ್ ಹೂ. ಆಜ್ ಜೋ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜೋ ಬಸ್ಸಸ್ ಲೇಡೀಸ್ ಕೆ ಲಿಯೆ ಜೋ ಫ್ರೀ ಕಿಯೆ ನಾ, ತೋ ಹಮಾರೆ ಹಮಾರೆ ಜೋ ಬಸ್ಸಸ್ ಹೈ 500 ಬಸ್ಸಸ್ ಹೈ ತೋ ಇನ್ ಪೆ ಅಸರ್ ಪಡ್ ರಹಾ ಹೈ. तो नुकसान है तो कैसा करने का? गवर्नमेंट जो कदम उठाई है तो हमारा भी कुछ सोचना चाहिए ना. तो कैसा करने वाले गवर्नमेंट? अभी हम हमारे जो टेम्पोज में है 500 फैमिलीज चलते हैं. अभी वो जो नुकसान हो रहा है तो क्या कुछ हमको भी कुछ ये करना चाहिए ना गवर्नमेंट वाले? आप लोन से लिए हैं क्या गाड़ी? हाँ, अभी हाँ. जो हम पे है अभी इस पे 3 लाख लोन है. तो अब उसको हम कैसा भरपाई करने का? 3 मंथ्स को हम 8,000 टैक्स भरते हैं. ತೋ ಅಭಿ ಹಮ್ ಕೈಸಾ ಕರ್ನೆ ಕಾ? ಅಭಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಹಾನ್ ಸೆ ಭರ್ನೆ ಕಾ? ನಾವು ಪಾರಿಶ್ವಾಡದ ನಂತರ ನೀವು ಕಂಚಿ ಅಂತ ಮಾತಾಡೋದು. ಈಗ ಫ್ರೀ ಮಾಡ್ರಿ ಸರ್ಕಾರ. ಈಗ ನಾವು ಏನು ಮಾಡೋದು ಇಲ್ಲಿ? ನಮ್ಮ ಗಾಡಿಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲತೆ ಏನ? ನಮ್ಗೆ ಅಲ್ಲ, ಟ್ಯಾಕ್ಸ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೈಕಾಸ ನಮಗೋಟ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ ಸರ್ಕಾರ. ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಫ್ರೀ ಅಂತ ಮಾಡತ್ತೀರಿ? ಹಂಗೆ ಗಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ನಮಗೂ ಮಾಡ್ರಿ. ಮಾಡ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಬಂದ್ ಮಾಡ್ಲಿ. ಹಾ,